नमस्कार, अभिनव स्टडीजमध्ये आपण या भागामध्ये राष्ट्रसभेच्या स्थापनेपूर्वीचे राजकीय संघटना पाहणार आहोत। तर 1838 लँड होल्डर सोसायटी ही संस्था द्वारकानाथ टागोर यांनी कलकत्ता येथे स्थापन केली होती। 1839 ब्रिटिश इंडियन सोसायटी ही संस्था विलियम एडम यांनी लंडन येथे स्थापन केली होती। 1843 बंगाल ब्रिटिश इंडियन सोसायटी ही संस्था द्वारकानाथ टागोर यांनी कलकत्ता येथे स्थापन केली होती। त्यानंतर 1851 ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही संस्था देवेंद्रनाथ टागोर यांनी कलकत्ता येथे स्थापन केली होती। 1852 मद्रास नेटिव असोसिएशन ही संस्था द्वारकानाथ टागोर यांनी मद्रास येथे स्थापन केली होती। 1852 बॉम्बे असोसिएशन ही संस्था जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुंबई येथे स्थापन केली होती। त्यानंतर 1866 ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था दादाभाई नवरोजी यांनी लंडन येथे स्थापन केली होती। 1857 नॅशनल इंडियन असोसिएशन ही संस्था मेरी कॉर्पेंटर यांनी लंडन येथे स्थापन केली होती। आणि त्यानंतर 1870 पुणे सार्वजनिक सभा ही संस्था चिपळूणकर जी बी जोशी न्यायमूर्ती रानडे यांनी पुणे येथे स्थापन केली होती। त्यानंतर पाहूयात 1872 इंडियन सोसायटी ही संस्था आनंद मोहन बोस यांनी लंडन येथे स्थापन केली होती। 1876 इंडिया असोसिएशन ही संस्था आनंद मोहन बोस एस एन बॅनर्जी यांनी कलकत्ता येथे स्थापन केली होती। 1884 मद्रास महाजन सभा ही संस्था जी एस अय्यर एम बी राघवाचार्य आनंद चार्लू यांनी मद्रास येथे स्थापन केली होती। 1885 बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशन ही संस्था फिरोज शाह मेहता के टी तेलंग तसेच बदरुद्दीन तय्यबजी यांनी मुंबई येथे स्थापन केली होती। धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।